आज आपण बनवणार आहोत पालकच्या खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या। पालक वडी बनवण्यासाठी इथे पालकला मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। पालक आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। एक वाटी बेसन पीठ, एक वाटी तांदळाचं पीठ, मिरची लसूण आणि जिऱ्याचा जाडसर वाटून घेतलेला ठेचा, 2 टेबलस्पून तीळ ऍड करून घेऊया। थोडीशी हळद, टेस्टसाठी मीठ, हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी ऍड करत आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळून झालेलं आहे, या मळून घेतलेल्या पिठाचे आपण 2 भाग करून घेऊया। थोडस तेल लावून घेऊ याच्यावरती। रोल करून घेऊया। रोलला थोडस हातावरती प्रेस करून घेतलेलं आहे म्हणजे जरा वेगळा शेप येईल आपल्या वडीला। तर आपण आता ही तयार करून घेतलेला रोल या चाळणीवरती ठेवून देऊया। आणि दुसराही रोल आपण असाच तयार करून घेऊ। वडीचे रोल वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलंय आणि पाण्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण हे रोलची चाळण ठेवून देऊया। झाकण ठेवून देऊ आणि 8 ते 10 मिनिटं आपण याला वाफवून घेऊ। वडीचे रोल आपण 10 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत। वाफवून घेतलेले रोल आपण थंड करून घेऊया आणि मग त्याच्या वड्या तयार करून घेऊ। रोल थंड झालेले आहेत, आपण वड्या तयार करून घेऊया। कट केलेल्या वड्यांना आपण शॅलो फ्राय करून घेऊया। तव्यावरती आपण तेल ऍड करून घेऊया। थोडेसे तीळ टाकून घेऊया म्हणजे ते वड्याला लागतील आणि वड्या छान दिसतील। एक एक करून आपण वडी ठेवून देऊया। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही फ्राय देखील करून घेऊ शकता। खालच्या बाजूने फ्राय झाल्याच्या नंतर वडी आपण पलटवून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊ। वडी फ्राय करताना मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्या म्हणजे ती कुरकुरीत अशी फ्राय होईल। पलटवून आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया। किती सुंदर कलर आलेला आहे वडीला बघू शकता। वडी दोन्ही बाजूनी मस्त अशी कुरकुरीत आपण फ्राय करून घेतलेली आहे बघू शकता। आपण तोडून देखील बघूया। वरच्या साईडनी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट अशी वडी झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।